कोल्हापुरात 100 वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या वसतिगृहाच्या मान्यतेचा आदेश सादर करण्याचं पत्र समाज कल्याण विभागानं पाठवलंय. शाहू महाराजांनी 1908 दोन ऐतिहासिक वसतिगृह सुरू केली होती. या दोन्ही ऐतिहासिक वसतिगृहांकडे समाज कल्याण विभागानं 1950 बोर्डिंग मान्यतेचे आदेश मागितले. एवढं करून हे अधिकारी थांबले नाहीत तर त्यांनी 2 वर्षांचं बोर्डिंगचं अनुदान आणि कर्मचाऱ्यांचं 6 महिन्यांचं मानधन थांबवलंय. समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या या पराक्रमामुळे उसने पैसे घेऊन जेवण खाण्याचा खर्च करण्याची वेळ दोन्ही वसतिगृहातल्या मुलांवर आली आहे. रयतेच्या शिक्षणासाठी जगासमोर एक नवा आदर्श घडवणाऱ्या कोल्हापूरला वसतिगृहांचं बोर्डिंगचं शहर म्हणून ज्यांनी नावलौकिक मिळवून दिल्या त्या छत्रपती शाहू महाराजांच्या वसतिगृहांच्या मान्यतेचाच आदेश मागणाऱ्या या अधिकाऱ्यांना म्हणावं तरी काय असा प्रश्न आता लोक विचारत आहेत. एक सालापासून छत्रपती शाहू राजांनी वसतिगृह सुरू केली. असं असताना सध्या सहाय्यक आयुक्त यांनी पुणे यांनी असा एक आदेश काढलेला आहे की 1950 जी मान्यता आहे किंवा ज्यांच्याकडे मान्यता आदेश आहेत अशाच लोकांचं अनुदान आणि कर्मचारी मानधन द्यावं असं त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे. ज्या छत्रपती शाहू राजांनी उदात्त हेतूने ही वसतिगृह सुरू केलीत, गोरगरीब बहुजन समाजाची दीनदलित लोकांची मुले इथे शाळा शिकावीत आणि शिकून त्यांचा उत्कर्ष व्हावा ह्या उद्देशाने जी वसतिगृह सुरू केलीत त्या उद्देशालाच हे शासन हरतर फाळते की काय असं आज एक महाराष्ट्राचं चित्र उभा केलेलं आहे. या संस्थेला उत्पन्न साधन 1 रुपयाचं सुद्धा नाही. चेअरमन साहेब सदस्य असतील यांच्याकडून आम्ही काही पैसे आम्ही आजारी पडलो, विद्यार्थी आजारी पडले तर आम्ही काही उसनवार घेऊन हा प्रपंच भागवत असतो. तरी शासनाचं या जे परिपत्रक आम्हाला पाठवलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर या ठिकाणी संघटनेच्या वतीनं निषेध करतो. आणि दुसरे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या ठिकाणी रात्रंदिवस काम करत असताना आमचं पुढील भविष्याचं काहीच इथं राहिलेलं नाही.